आठवीला शिकत असताना पाऊस कळत होता तेव्हापासून ते करते म्हणून आतापर्यंत तर कोणाचं नुकसान होत नाही आतापर्यंत सगळा फायदाच झालेला आहे म्हणजे मी असं म्हणलं नव्हतं की आठ जून पाऊस पडणार आहे आणि सगळ्या शेतकऱ्याची पेरणी होणार आहे आणि त्यांची तुम्ही लगेच पेरून टाका तसं म्हणलं नाही तर तुम्ही पेरणीचा निर्णय घ्या आणि निर्णय घेताना स्वतः घ्या कारण की त्याच्यामुळं म्हणजे रिक्स ते तुम्ही तुमच्या वाली असं असतंय सगळं पूर्वेकडून पाऊस आल्याच्या नंतर त्याच्यामध्ये जास्त पाऊस पूर्व इतर पश्चिमे दर पण त्याच्यानंतर मराठवाडा आणि त्याच्यानंतर इकडे उत्तर महाराष्ट्राकडे पाऊस येतो असं मी सांगत असतो ते जर तुमचा अंदाज चुकीचा गेला तर त्यामध्ये शेतकऱ्याचं पण नुकसान होऊ शकतं अशा वेळी ते रिक्स तुम्ही कसे घेता म्हणजे कसं होतं की हे अंदाज चुकीचा जातच नाही ना म्हणजे आतापर्यंत म्हणजे ना हे म्हणजे आता हे दोन चार वर्षाची गोष्ट नाही लहानपणी मी शाळेमध्ये आठवीला शिकत असताना पाऊस कळत होता तेव्हापासून ते करते म्हणून आतापर्यंत तर कोणाचं नुकसान होत नाही आतापर्यंत सगळा फायदाच झालेला आहे पण आता ह्या वर्षी जूनच्या सुरुवातीला तुम्ही जो अंदाज व्यक्त केला त्यामुळे त्यानंतर तुम्हाला सोशल मीडियावरती पण मोठं ट्रोल केलं गेलं आहे की तुमचा अंदाज चुकला म्हणून हे नेमकं कसं काय ह्या गणित चुकलं तुमचं आता हे एक झालं तुम्ही जे प्रश्न विचारला ते एक झालं पण तुम्हाला एक माहिती असं सांगतो मी आतापर्यंत एक जानेवारी दोन हजार तेवीसपासून पासून प्रत्येक प्रोग्राम मध्ये मी एक अंदाज दिलेला आहे बघा ते वाटल्यास तुम्ही ते अंदाज बघा तुम्ही महाराष्ट्रामध्ये आठ जून निसतं आगमन होणार mm. आहे आणि बावीस जूनच्या नंतर सगळ्या महाराष्ट्रामध्ये पाऊस जाणार mm. आहे आणि सत्तावीस अठ्ठावीस जूनला शेतकरी सोयाबीन पेरायलेले दिसतील तर mm. सत्तावीस अठ्ठावीस जूनला पाऊस पडला आणि त्याच्यानंतर काय म्हटलं होतं तो जूनपेक्षा जुलैमध्ये जास्त पाऊस पडणार आहे आणि ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर खूप पाऊस पडणार असं त्याच्यामध्ये सांगितलं होतं म्हणजे मी असं म्हणलं नव्हतं की आठ जूनला पाऊस पडणार आहे आणि सगळ्या शेतकऱ्याची पेरणी होणार आहे आणि त्यांची तुम्ही लगेच पेरून टाका तसं म्हणलं नाही पुन्हा त्याच्यामध्ये मी काय सांगत असतो मी स्वतः वैयक्तिक शेतकरी बरं का तर त्याच्यामुळं मला जाण आहे म्हणजे त्याच्या मी त्या शेतकऱ्याला काय सांगितलं पाऊस जर पडला जमिनीमध्ये समजा एकीत ओल गेली तर तुम्ही पेरणीचा निर्णय घ्या आणि निर्णय घेताना स्वतः घ्या कारण की त्याच्यामुळं म्हणजे रिक्स ती तुम्ही तुमच्या वाली असं असतं सगळं म्हणजे ते, ते शेतकरी इतके हुशार की ते ना काय करतात आणि त्या शेतकऱ्यांनी फक्त सोयाबीन पेरणीचं सगळी तयारी केली पण तुम्हाला एक माहितीपासून सांगतो इतर जितक्या संस्था आहेत त्या सगळ्या संस्थांनी दुष्काळ पडणार आहे तुम्ही बघा तुम्ही वाचा टी व्हीच्या बातम्या माझ्याकडे आहेत जुलैमध्ये खंड पडणार बरेच जणांचे जुलैमध्ये खंड पडणार आहे दुष्काळ पडणार आहे शासनसुद्धा काय झालं होतं दुष्काळ येथे तयार लागलं होतं शासन छावण्या पण तरी पण माझं एकच होतं की यावर्षी खूप पाऊस पडणार आहे आणि कमी दिवसामध्ये तळे भरणार आहे तुम्ही बघा आत्ता महाराष्ट्रातली जर परिस्थिती बघितली तर मी काय म्हणायचे यावर्षी पाऊस मुंबईकून येणार नाही काय म्हणते ज्या ज्या वर्षी चक्रीवादळ तयार होतं ना त्या वर्षी पूर्वेकून पाऊस येत आहे आणि पूर्वेकून पाऊस आल्याच्यानंतर त्याच्यामध्ये जास्त पाऊस पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ त्याच्यानंतर मराठवाडा आणि त्याच्यानंतर इकडं उत्तर महाराष्ट्राकडे पाऊस येतो असं मी सांगत असतो तर या यावर्षी बघा आता ह्या म्हणजे ह्या पूर्वविदर्भ विदर्भ मराठवाड्यामध्ये खूप पाऊस झाला त्याच्यानंतर सातारा सांगली कोकणपट्टीमध्ये खूप झाला फक्त पाऊस कुठं नाही झाला योग्य पाऊस झाला फक्त तुमच्या इकडे म्हणजे धन धन झोपणारा पाऊस झाला नगर जिल्हा नाशिक जिल्हा तिथंच पाऊस झालेला आहे पण इकडली भरपाई कधी होणार आहे आणखीन ऑगस्ट आणखीन तुम्हाला एक माहीत असं म्हणून सांगतो पाऊस आता आलेला आहे म्हणजे पंचवीस चोवीस जूनला पाऊस आलेला आहे चोवीस जूनला पावसाचं आगमन झालं तर चोवीस जोपर्यंत त्याचे चे चार महिने कम्प्लीट होत नाही तोपर्यंत पाऊस तिथं थांबणार आहे म्हणजे पाऊस जाणार आहे सव्वीस ऑक्टोबरला जाणार आहे म्हणजे एक नोव्हेंबरच्या दरम्यान संपेने होणार आहे म्हणजे आणखीन तीन महिने पाऊस आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांना आणखीन घाबरायची गरज नाही नगर आणि नाशिकच्या उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना परत आणखीन पाऊस येणार आहे आणि तुमची लगेच भरपाई होऊन जाणार आहे